अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या. समरजित सिंग घाटगे यांची मागणी. परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित सिंग घाटगे यांनी केली. साकेत तालुका कागल येथे अतिवृष्टी भात पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन मारुती पाटील, ज्ञानदेव पाटील आदी शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भुईमुग, झेंडू आदी पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली व शासकीय अधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे करून भरपाईसाठी त्वरित अहवाल पाठविण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कृषी अधिकारी अरविंद पाटील, विस्तार अधिकारी सुरेश कुंभार, ग्रामसेविका सुनीता पुरेकर, तलाटी सुनील भातमारे, संतोष पवार, दयानंद कांबळे, उत्तम पाटील, प्रताप पाटील, हिंदूराव पाटील, शहाजी पाटील, अविनाश पाटील, सुधीर पाटील, दिनकर वाडकर, नामदेव बल्लाळ आदी उपस्थित होते.